सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा चाबूक मोर्चा। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विविध मागण्यांसाठी चाबूक मोर्चा काढला। यावेळी सांगली जिल्हा बँकेतून बोगस कर्ज वाटप केलेल्या कर्जदार संस्था व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, बोगस दाखल्यांच्या आधारे भरती झालेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्ता परस्पर वापरण्यात येत आहे त्याची चौकशी करावी आणि नवीन भरती प्रक्रियेला मान्यता देऊ नये यासह संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली। बंगालच्या कारखान्याचा विषय तुम्ही समजून घ्या, त्या कारखान्यानं साखरेवरती कर्ज उचललं होतं आणि ती साखर बँकेच्या ताब्यात होती, बँकेला ती साखर विकून कर्ज भरून घेता येत होतं, परंतु बँकेनं साखर विकली नाही कारण बँकेचं संचालक मंडळ, चेअरमन आणि अधिकारी यांना महाकाली साखर कारखाना बंद पाडून तो जयंतरावना द्यायचा होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी तसं केलं। साखर जी योग्य वेळेत विकायला पाहिजे ती विकली नाही, परत ती साखर 25% दरामध्ये विकली आणि जे पुढं व्हायचं ते झालं। जतचा साखर कारखाना त्याचाही असाच प्रकार आहे। जतच्या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये आता लोकांनी कागदपत्रं सगळी काढलेली आहेत, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हायकोर्टामध्ये जायची तिथल्या सगळ्या शेतकरी सभासदांची तयारी आहे। दुसरा विषय, वसंतदादा कारखान्याला जे कर्ज दिलं ते त्यांनी त्यांच्या खाजगी लिमिटेड कंपनीवरती वर्ग केलं, तारण दिलं नाही बँकेला। तारण पहिल्या ज्या दिवशी कर्ज मंजूर केलं त्या दिवशी तारण दिलं नाही। तुम्ही 25-25, 40-40, 50-50 कोटीची कर्ज ना तारण कशी काय देताय? आमच्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये मागायचं म्हटलं तर 2 महिने तुमच्या ढ्यालपाट घालायला लागताय। 3 वेळा तुमचा इन्स्पेक्टर आमच्या शेतामध्ये येतोय, तिथं ऊस आहे का, कापूस आहे का, डाळिंब आहे का, द्राक्ष आहे का, आणि मग तुम्ही कर्ज देताय आणि इकडं तुम्ही 50-50 कोटीची कर्ज विना तारण देताय, तर मग तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत ना, तुमच्याकडून ती वसुली झाली पाहिजे। खानापूरच्या सुतगिरणीला तुम्ही पैसे दिले, ते सुतगिरणीच्या अकाउंटवरती न जाता चेअरमनच्या पोराच्या अकाउंटवरती गेले आणि ही लोक रुबाबात फिरतायत। आम्ही काहीतरी तालुक्यासाठी करतोय, आम्ही काहीतरी जिल्ह्यासाठी करतोय, ह्यांचा जो खरा चेहरा आहे तो आता या जिल्हा बँकेच्या आजच्या मोर्चामुळं जयंतराव पासून खालीच, जयंतरावला माहीत नाही का इथं काय चालू आहे बँकेमध्ये? 400 पदाची भरतीला तर तुम्ही मंजुरी मागताय, 20-20, 25-25, 30-30 लाख रुपये दर काढलाय, अरे कशासाठी तुम्हाला द्यायची? जोपर्यंत प्रशासक मंडळ जिल्हा बँकेवरती येत नाही तोपर्यंत 400 पदाची भरती झाली नाही पाहिजे। मागं जी भरती झालेली आहे ती बोगस कागदपत्राच्या आधारे काही लोक कामाला लागलेत, त्यांच्याकडून 20-20, 25-25 लाख रुपये चेअरमनी घेतलेले आहेत, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि ते आता 88 चौकशीमध्ये सिद्ध झालं आहे। आम्ही आरोप करतोय म्हणून नाही, मोठा फर्निचरचा घोटाळा आहे, सगळं जे रिन्युव्हेशन सुरू आहे जिल्ह्यामधल्या बँकांचं त्याचा मोठा घोटाळा सुरू आहे। ATM मशीनी खरेदी केल्या, नोटा मोजायच्या मशीनी खरेदी केल्या, एक ना अनेक विषय आहेत आणि त्यामुळं आमची मागणी आहे जोपर्यंत संचालक मंडळ आहे तोपर्यंत इथं असंच चालणार। एका सभासदाला तुम्ही 50-50 लाख देताय, ज्याची गावामध्ये 1 रुपयाची पत नाही पण तो संचालकाचा जवळचा आहे, तो संचालकाचा कार्यकर्ता आहे, संचालकाचा पाहुणा आहे, म्हणून तुम्ही 50 लाख देणार? हे जे अनागोंदी सुरू आहे त्या विरोधात आम्ही आवाज उठवतोय।